टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विधिमंडळ सुनावणीला सुरुवात। 15 तारखेपर्यंत निकाल देण्याचे राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। नाशिकवर काँग्रेस ठाकरे गटापाठोपाठ शरद पवार गटाचा दावा। गोकुळ पिंगळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून इच्छुक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलिसांच्या बदल्या। लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूरमध्ये सभा। 16, 17 आणि 18 मार्चला रेशीमबागेत सभेचं आयोजन। कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी। चौकशीकरता पेडणेकर ईडी कार्यालयात दाखल। खिचडी घोटाळ्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची ईडी चौकशी। चौकशीकरता संदीप राऊत ईडी कार्यालयात। माझ्यावर केलेले आरोप संपूर्णतः चुकीचे। चौकशीला पूर्णपणे मात्र सहकार्य करणार। राज्यात सुडाचं राजकारण सुरू। ईडी चौकशीपूर्वी संदीप राऊत यांची माहिती। कोरोना काळात आम्ही मोफत खिचडी वाटप करत होतो। घोटाळे करून लोक भाजपमध्ये जातात। आम्ही घाबरत नाही, कारवाई करा। विरोधकांच्या ईडी चौकशीवरून संजय राऊतांची टीका। मुंबईत आज मवियाची बैठक। जागावाटपाचा तिढा, बैठकीत सुटण्याची चिन्ह। बैठकीचं वंचित आघाडीला देखील निमंत्रण। अजित पवार गटाच्या सोशल मीडियाची थोड्याच वेळात बैठक। बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे राहणार उपस्थित। भाजपकडून पुन्हा ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न। वरळीच्या जांभुरी मैदानात ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढल्याचा पुतळा। पुतळ्यामुळे कोथळा राजकारणाची जोरदार चर्चा। सोलापूरमध्ये खासगी कर्मचाऱ्यांकडून मराठा सर्वेक्षणाचं काम। माजी नगरसेवक अनंत जाधवानी हा प्रकार आणला उघडकीस। कर्मचाऱ्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी। सगळे सोयरे कुणबी समाजात शोधता, पण नाव मात्र मराठा आरक्षण। मराठा आरक्षण कुणबी नोंदीवरून निलेश राणेंचा जोरदार हल्लाबोल। मराठा नाव पुसून आरक्षण पाहिजे का? माजी खासदार निलेश राणेंनी उपस्थित केलाय सवाल। मनोज जरांग यांनी ओबीसी आरक्षणावर बोलू नये। जरांग यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलंय। आपण आता थेट कोर्टातच भेटू। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं जरांग यांना आव्हान। टॉप हेडलाइन्स ते प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। भिवंडी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा मनसेत पक्षप्रवेश। राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात। 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार अर्थसंकल्प। 15 राज्यात राज्यसभेच्या 56 जागांकरता निवडणूक। महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 6 जागांकरता 27 फेब्रुवारीला होणार मतदान। महाराष्ट्रात बिहार सारखी जातनिहाय जनगणना व्हावी। ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवडे यांची मागणी। ठाकरे गटानं कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणाचा सर्व्हे पाडला बंद। सर्व्हेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर आक्षेप घेत सर्व्हे बंद। मराठवाड्यात केवळ 32,091 कुणबी नोंदी आढळल्या। सर्वाधिक 35,57,000 नोंदी विदर्भात। पुण्यात आज राज्य मागासवर्ग आयोगाची ऑनलाईन बैठक। मराठा सर्वेक्षणातील अडचणींसंदर्भात बैठकीअंतर्गत विचारमंथन।
महाविकास आघाडी जागा वाटपावर एकमत नाही तर राज्यात काँग्रेस स्वबळावर लढली तर अर्ध्या ठिकाणी डिपॉझिट जप्त होईल। वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत। दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी किडण्या रक्त काढलं विक्रीला, शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। ठाकरे गटाची आजपासून मुक्त संवाद यात्रा, 17 लोकसभा आणि 31 विधानसभा मतदारसंघातून यात्रेला होणार सुरुवात। उद्धव ठाकरे 3 ते 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर, उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीकरता करणार कोकण दौरा, उद्धव ठाकरे कोकणात सभा देखील घेणार। मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून ओबीसी घटक नाराज, शिवसेनेतील इंदापूर शहराध्यक्ष अशोक देवकरांचा तडकाफडकी राजीनामा। लोकसभेसाठी पुणे भाजपचं बूथ चलो आंदोलन, मतदारसंघातील 2010 बूथवर पोहोचण्याचं भाजपचं लक्ष, 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीमध्ये अभियान राबवणार। पुढील 3 वर्षात अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरवर जाण्याचा अंदाज, देशाचा GDP 60% राहण्याचा विश्वास, बजेटच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाकडून माहिती जारी। मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 अर्थसंकल्प येत्या आठवड्यात होणार सादर, अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष। वांद्रे वर्सोवा सागरी सेतू करता 2027 वर्ष उजाडणार, जुहू जोड मार्गात बदल झाल्यानं कामाला विलंब। खटल्यांमध्ये याचिकाकर्त्यांची जात धर्म लिहिण्याची पद्धत बंद करा, सुप्रीम कोर्टाचे प्रशासनासह हायकोर्टांना निर्देश। अमरावती शहराचा आज आणि उद्या पाणीपुरवठा राहणार बंद, मुख्य जलवाहिनी फुटल्यानं पाणीपुरवठा बंद। पुणे मेट्रो स्थानकांची नावं बदलण्याकरता नवीन समिती स्थापित, मेट्रो स्थानकाची नावं बदलण्याकरता 40 हून अधिक प्रस्ताव, प्रस्तावावर समिती सविस्तर चर्चा करून देणार निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।